महापालिकेचा 2019-20 या आर्थिक वर्षाचा 6,183 कोटी 13 लाख रुपयांचा केंद्राच्या योजनेचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलाय. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डेकर यांनी हा अर्थसंकल्प स्थायी सभापती ममता गायकवाड यांच्याकडे सादर केलाय. या अंदाजपत्रकात कोणतीही विशेष करवाढ करण्यात आली नसून कर वसुली करण्यावर भर देणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. या अंदाजपत्रकात कोणतीही विशेष करवाढ करण्यात आली नसून कर वसुली करण्यावर भर देणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. 2018-19 या वर्षासाठीचं सुधारित आणि 2019-20 या वर्षासाठीचं मूळ अंदाजपत्रक सन्माननीय स्थायी समितीसमोर मी सादर केलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहर हे भविष्यातील एक सर्वाधिक जगण्यायोग्य पर्यावरण पूरक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न सर्व स्तरातील नागरिकांना सामावून घेणारं शहर घडवण्यासाठी सर्वसमावेशक शहर घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा विचार करून सर्व क्षेत्र जशी की मोबिलिटी असेल, पर्यावरण पूरक हरित शहर तयार करणं असेल, संस्कृती क्रीडा जगण्यायोग्यता यांचा विकास करणं असेल, कायदा व सुरक्षिततेचा अंमल करणे असेल, महानगरपालिकेच्या वतीनं सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपल्याला द्यायच्या असतील किंवा आर्थिक विकास करायचा असेल या सहा क्षेत्रांचा विकास करून हे संपूर्ण अंदाजपत्रक या वर्षीचं तयार केलेलं आहे. या अंदाजपत्रकामध्ये 2018-19 या वर्षाचं अंदाजपत्रक हे सुधारित 4,033 कोटीचं असून 2019-20 वर्षाचं अंदाजपत्रक हे 4,620 कोटी रुपयाचं आज सादर केलेलं आहे. 30 कोटी रुपयाची शिल्लक त्याच्यामध्ये अध्यारूढ धरण्यात आलेली असून जर केंद्र पुरस्कृत योजनांसाठीचं अंदाजपत्रक गृहीत धरलं तर एकूण 6,183 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक आज सन्माननीय स्थायी समितीसमोर मी सादर केलेलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे 37वे अंदाजपत्रक आहे. तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीला काश्मीर हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहून सभा 10 मिनिटे तहकूब करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड 2019-20 अंदाजपत्रक आयुक्त श्रावण हर्डेकर यांनी स्थायी समितीमध्ये सादर केले. या अंदाजपत्रकामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मनपाच्या विकास कामासाठी 1,363.74 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी 1,00,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष योजनांतर्गत आणि नाविन्यपूर्ण योजना या लेखाशीर्षावर 1,124.72 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरी गरिबांसाठी BSUP अंदाजपत्रकात 992.64 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिलांच्या विविध योजनांसाठी 40.95 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. महापौर विकास निधीसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अपंग कल्याणकारी योजनांसाठी 31.14 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विशेष निधी 87.50 कोटीचा आहे. PMPL करता अंदाजपत्रकात 190.82 कोटींची तरतूद आहे. नगर रचना भूसंपादन करता 140 कोटींची तरतूद आहे. अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरता 2.30 कोटींची तरतूद आहे. स्वच्छ भारत मिशनसाठी 10.38 कोटींची तरतूद आहे. स्मार्ट सिटीसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 36.39 कोटींची तरतूद आहे. अमृत योजनेसाठी 72.50 कोटींची तरतूद आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी 200 कोटींची भरीव तरतूद आहे. मेट्रो प्रकल्पाकरता 5 कोटींची तरतूद आहे. YCMHPG इन्स्टिट्यूट उर्वरित भाग कार्यान्वित करणे त्यासाठी मेट्रो प्रकल्पाकरता 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे पिंपरी चिंचवड अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे.